साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं मंदिर. या मंदिराचं स्थापत्यशास्त्र अद्भुत असून त्यामुळेच वर्षातून दोनदा इथे किरणोत्सव सोहळा पार पडतो. हा सोहळा म्हणजे वास्तुशास्त्राचा एक सुंदर आविष्कारच म्हणावा लागेल. हजारो भाविक वेगवेगळ्या राज्यातूनही हा सोहळा अनुभवण्यासाठी येत असतात. काय असतो हा सोहळा नेमकी? या सोहळ्यात 5 दिवसात मावळतीची सूर्यकिरण महाद्वारातून आई अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश करतात आणि प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरण अंबाबाईच्या मूर्तीचा चरण स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत किरण येतात. तिसऱ्या दिवशी किरण चेहऱ्यावर येऊन हा किरणोत्सव पूर्ण होतो. सूर्यकिरणाने उजळून निघालेल्या आई अंबाबाईच्या मूर्तीचं दर्शन घेणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि तोच अनुभव घेण्यासाठी कितीतरी भक्त मंदिरामध्ये गर्दी करत असतात. मंडळी कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. आई अंबाबाईचं हे मंदिर चालुक्य राजांनी इसवी सनाच्या 7व्या शतकात बांधल्याचंही सांगितलं जातं. हे तीर्थस्थान मातृक्षेत्र म्हणजेच करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र आणि शक्तीपीठ आहे. अंबाबाई जगदंबा हिच्यामुळेच कोल्हापूरला महत्व प्राप्त झालं आहे. आई अंबाबाईच्या मूर्तीची उंची 2 फूट 9 इंच असून ही मूर्ती चतुर्भुज आहे. आई अंबाबाईच्या वरच्या उजव्या हातामध्ये उभी गदा, डाव्या हातात खेटक अर्थात ढाल आहे. खालच्या 2 हातांपैकी डाव्या हातामध्ये पानपात्र आणि उजव्या हातामध्ये म्हाडुंग आहे. श्रींच्या मस्तकावर 3.5 वेटोळ्यांचा नाग असून त्याचा फणा समोर आहे. या फण्यामागे लिंग आणि योनी ही प्रकृती तत्व आणि पुरुष तत्व यांची प्रतीक आहेत. मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणा मार्ग हा श्री यंत्राप्रमाणे 16 काटकोनात विभागलेला आहे. या मार्गाच्या मध्यभागी म्हणजे सर्वोच्च बिंदू स्थानावर आई जगदंबेची मूर्ती उभी आहे. आई अंबाबाईच्या मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातृलिंग असं म्हणतात. आई अंबाबाईचं हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. कार्तिक महिन्यात म्हणजेच 9, 10, 11 नोव्हेंबर आणि माघ महिन्यात म्हणजेच 31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी या ठराविक दिवसातच या किरणोत्सवाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी अनेक भाविक मंदिरात येतात. तेव्हा त्याची तेजस्वी सूर्य किरण क्रमाक्रमाने आई अंबाबाईच्या चरणांवर, नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि काही वेळातच देवीच्या मुखमंडलासह सर्वांगाला उजळून टाकतात. तो अद्भुत चमत्कार डोळ्याचे पारणे फिटेल इतका सुंदर असतो. आई अंबाबाईच्या या मंदिराचे बांधकाम काळ्या निळसर दगडाचे आहे आणि त्याच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वार असल्याने भक्तांसाठी येणे जाणे सोयीचे आहे. मंदिराच्या दर्शनी भागी येताच मंदिर वास्तूची भव्यता आणि प्रमाणबद्धता सहजच नजरेत भरते. मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणी नंतर जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभा मंडप प्राचीन काळचे आहेत. सर्व मंदिर वास्तू म्हणजे जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आहे. काळ्या भक्कम पाषाणाच्या अनेक शिळांवर शिल्पकाम नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य खुलवले आहे. ही 2 मजली मंदिर वास्तू तर भव्य आहेच, परंतु संपूर्ण मंदिरावर असणाऱ्या अनेक देखण्या मूर्तींची कलाकृती वाखाणण्याजोगी आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस नवग्रह, विष्णू, तुळजा भवानी, विठ्ठल, राधाकृष्ण, हनुमंत यांच्या सुबक मूर्तींनी मंदिराची शान वाढवली आहे. मंडळी, शिल्पकलेचा अद्भुत नमुना असणारं हे मंदिर आपल्या मनात आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करतं यात काही शंकाच नाही.